हॅलो फ्रेंड्स, आज आपण इथे डिस्कस करणार आहोत फिनोटाईप, जीनोटाईप आणि गॅमेट्स कसे कॅल्क्युलेट करायचे. क्वेश्चन जर विचारला गेला तर कशा पद्धतीने आपण ह्याला कॅल्क्युलेट करू शकतो, त्यासाठी काही फॉर्म्युलेज तुम्हाला इथे दिसत आहेत. जसं फिनोटाईपसाठी फॉर्म्युला आहे 2:n, जीनोटाईपसाठी फॉर्म्युला आहे 3:n आणि गॅमेट्ससाठी फॉर्म्युला आहे 2:n. एन इथे काय डिनोट करतो आहे, तर जिथे कुठे तुम्हाला एन दिसतो आहे, तर एनचा मिनिंग काय आहे, नंबर ऑफ हेटेरोझायगोट्स. सो इट इज व्हॉट, दॅट इज द नंबर ऑफ हेटेरोझायगोट्स. म्हणजे किती हेटेरोझायगोट्स आहे तुमच्या एक्झाम्पल्समध्ये, ते तुम्हाला कन्सिडर करायचे आणि ते तुम्ही एनच्या ठिकाणी व्हॅल्यूज पुट करणार आहात. ठीक आहे, आता आपण हे कशा पद्धतीने करायचं आहे, तर यासाठी आपण वन बाय वन एक्झाम्पल्स बघूया. जसं तुम्हाला इथे एक्झाम्पल दिसत आहे, इफ अन इंडिव्हिज्युअल ऑफ द जीनोटाईप, जीनोटाईप काय दिलं आहे, कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल बी स्मॉल बी, कॅपिटल सी स्मॉल सी, डी स्मॉल डी. म्हणजे जीनोटाईप्स किती तुम्हाला, हेट्रोझायगोट्स किती दिसत आहेत, 1, 2, 3 आणि 4 हेट्रोझायगोट्स दिसत आहेत. आता विचारलं काय, इट इज टेस्ट क्रॉस्ड, हाऊ मेनी डिफरंट फिनोटाईप्स कॅन अपेअर इन द प्रोजेनी. विचारलं काय, फिनोटाईप्स किती अपेअर होणार आहेत, बरोबर. आता फिनोटाईपसाठी फॉर्म्युला काय होता, 2:n, बरोबर. एन म्हणजे मी काय म्हटलं, नंबर ऑफ हेटेरोझायगोट्स. हेटेरोझायगोट्स किती आहेत ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये हेट्रोझायगोट्स किती मिळालेत, 4. 4 म्हणजे 2:4, आणि जर हे 2:4 आहे तर 2 × 2 × 2 × 2 कॅल्क्युलेट करू शकतो. 2 × 4 = 4, 2 × 8 = 16. सो आवर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर 1, कारण की 16 पॉसिबल फिनोटाईप्स इथे तयार होत आहेत. ठीक, सो अशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. नेक्स्ट आणखी एक एक्झाम्पल बघूया प्रॅक्टिससाठी. इफ अ इंडिव्हिज्युअल ऑफ द जीनोटाईप ए बी सी आर इंटरक्रॉस्ड, हाऊ मेनी डिफरंट फिनोटाईप्स अपियर इन द इन देअर ऑफर स्प्रिंग्स. अगेन तुम्हाला फिनोटाईप्स कॅल्क्युलेट करायचे, फिनोटाईपसाठी फॉर्म्युला माहिती पाहिजे, तो आहे 2:n, बरोबर. आता 2:n आहे तर इथे किती हेटेरोझायगोट्स तुम्हाला दिसत आहेत, एक्झाम्पलमध्ये बघा किती हेटेरोझायगोट्स आहेत, 3 हेटेरोझायगोट्स आहेत. 3 हेटेरोझायगोट्स म्हणजे कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल बी स्मॉल बी, कॅपिटल सी स्मॉल सी. म्हणजेच हेटेरोझायगोट्स किती झाले, 3, म्हणजे 2:3, आणि 2:3 म्हणजे 2 × 2 × 2 कॅल्क्युलेट करू शकतो. 2 × 4 = 4, 2 × 8. सो अवर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी. सो इतकं सिंपल पद्धतीने आणि इतके साधारण पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकता जर तुम्हाला फॉर्म्युलीज माहिती असतील तर. सो हे 3 फॉर्म्युलेज लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्ही पॉसिबल प्रोजेनीज काढू शकतात, पॉसिबल त्यांचे जीनोटाईप्स किंवा त्यांचे फिनोटाईप्स गॅमेट्स कॅल्क्युलेट करू शकतात. ठीक आहे, आणखी एक क्लासचं एक एक्झाम्पल बघूयात. जीनोटाईप्स विचारलंय, इफ अन इंडिव्हिज्युअल ऑफ द जीनोटाईप. ठीक आहे, इंडिव्हिज्युअलचं जीनोटाईप काय आहे, कॅपिटल ए बी सी, म्हणजे इथे किती हेट्रोझायगोट्स आहेत, 3 आहेत, हे आपल्याला काय आलं. आर इंटरक्रॉस्ड, हाऊ मेनी डिफरंट जीनोटाईप्स कॅन ऑकर इन देअर प्रोजेनी, त्यांच्या प्रोजेनीमध्ये किती जीनोटाईप्स मिळतील. आता जीनोटाईपसाठी फॉर्म्युला काय आहे, तर फॉर्म्युला होता 3:n, हे आपल्याला माहिती आहे जीनोटाईपसाठी. आता 3:n म्हणजे एनची व्हॅल्यू काय आली, 3, कारण की हेट्रोझायगोट्स आहेत. सो 3 × 3 × 3 म्हणजेच मी ह्याला असं लिहू शकते 3/3 म्हणजे ह्याला सॉल्व करण्यासाठी 3 × 9 = 27 म्हणजे 27. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी. सो अशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता जीनोटाईप, फिनोटाईप आणि गॅमेट्स. सो थँक्यू सो मच.